विदर्भ न्यूजची विशेष बातमी. वाशिम जिल्हा कारंजा लाड पोलिसांची मोठी कार्यवाही. 70 ते 80 गोवंशासह 2 ट्रक घेण्यात आले ताब्यात. कत्तली करिता जाणारे 70 ते 80 गोवंशीय जनावरे कारंजा पोलिसांच्या ताब्यात. विश्व हिंदू परिषदेचे शहर मंत्री मंगेश कडेल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर कारंजा पोलिसांची सर्वात मोठी कार्यवाही. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथे 19 फेब्रुवारी रोजी सकाळी विश्व हिंदू परिषदेचे कारंजा शहर मंत्री मंगेश कडेल यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून नागपूर येथून हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाने 2 ट्रक मुंबईकडे रवाना झालेले असून या ट्रकमध्ये गोवंशाची तस्करी होत असल्याबाबतची माहिती मंगेश कडेल यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून मंगेश कडेल यांनी कारंजा शहर पोलिसांच्या DB पथकाला ही माहिती दिली. कारंजा शहर पोलिसांच्या DB पथकाने ताबडतोब कारंजा लाड येथून नागपूरकडे 10 किलोमीटर अंतरावर लोकेशन 118 वरील पेट्रोल पंपाजवळ दोन्हीही ट्रक ताब्यात घेतलेले असून या ट्रकमध्ये गोवंश असल्याचं आढळून आलं. यामध्ये सुमारे 70 ते 80 गोवंशीय जनावरे कोंबून भरलेली आढळून आली. ही कार्यवाही वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, उपअधीक्षक भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, कारंजा लाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश चंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन राठोड, पोलीस हवालदार मयुरेश तिवारी, उमेश बिबेकर चंदेल, पोलीस शिपाई अमित भगत, गजानन शिंदे, प्रतीक राऊत यांनी केली. यावेळी कारंजा लाड शहरातील विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.